नमस्कार, मी पौर्णिमा। आज आपण आलो आहोत डिझनी इंटरनॅशनल स्कूल या स्कूलमध्ये। इथे जे विद्यार्थी शिकतात त्यांच्या पालकांशी आपण संवाद साधत आहोत। मणवा साळी या नावाची विद्यार्थिनी आहे, तिच्या पालकांना आपण भेटणार आहोत। तिचे पप्पा या ठिकाणी आलेले आहेत, तर भेटूयात त्यांना। नमस्कार तुषार सर। नमस्कार। आज तुमची विद्यार्थी 3 वर्ष झाले या स्कूलमध्ये शिकते, तर काय एकंदर तुम्हाला या स्कूलमधलं काय आवडलं, शिक्षण पद्धतीबद्दल काय सांगाल? शिक्षण पद्धतीमध्ये ॲक्च्युली आपण जे म्हणतो की CBSE पॅटर्नमध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड स्कूल असलं पाहिजे, तर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी या स्कूलमध्ये केल्या जात होत्या। गेल्या 3 वर्षापासून ती इथे आहे, नर्सरीपासून ते आता अप्पर KG UKGपर्यंत ती इथे आहे, आणि तिच्यामध्ये खूप चांगली अशी इम्प्रूव्हमेंट आहे। तिचे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट्समध्ये तिने खूप चांगलं केलेलं आहे। तिच्या रिपोर्ट कार्डवरून तिचं कळतंच ॲक्च्युली। लास्ट इयर पॅन्डेमिक इयरमध्ये ऑनलाईन क्लासेस जे झाले तर ते टीचरनी खूप चांगल्या प्रकारे कंडक्ट केले, आणि म्हणजे असं ऑफलाईन क्लासेस असल्यापेक्षा ऑनलाईन क्लासेस असूनसुद्धा तिच्यामध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आहे। ओके, तसं बघायला गेलं तर ऑनलाईन थोडंसं अवघड आहे मुलांशी संवाद साधणं, पण ते सुद्धा त्यांनी ते ओव्हरकम केलेलं आहे। आणि एकंदर ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी होतात, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचं व्यक्तिमत्व घडावं, यासाठी अनेक ॲक्टिव्हिटीज, अनेक जे इव्हेंट्स असतात ते या ठिकाणी राबवले जातात, तर काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? ॲक्टिव्हिटीज आणि ते इव्हेंट्स आता लास्ट इयर जर सोडलं तर त्याच्या आधी बरेचसे इव्हेंट्स आहेत, ते त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, आणि बरेचसे अशा क्लासरूममध्ये किंवा क्लासेसच्या बाहेरसुद्धा ॲक्टिव्हिटीज बऱ्याचशा डिझनी स्कूलनी कंडक्ट केल्या होत्या, आणि त्या चांगल्या प्रकारे मुलांनी पण चांगला रिस्पॉन्स दिला। टीचर्स आणि प्रिन्सिपल सरांचा पण खूप चांगला सहभाग होता त्याच्यामध्ये, त्यामुळे त्या ॲक्टिव्हिटीज करताना पण मुलांना खूप मजा आली। ओके, इथे जे पालक आहेत ज्यांना आता नवीन ॲडमिशन घ्यायचं आहे, आपले जे लहान मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नक्कीच डिझनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे, आणि टीचर आणि प्रिन्सिपल सर हे स्वतः जातीने लक्ष घालतात आणि ते मुलांकडनं ते करून घेतात, तर त्यामुळे खूप चांगलं वाटते की नक्कीच माझी सेकंड डॉटर आहे जी, तिला मी नक्कीच या स्कूलमध्ये ॲडमिशन घेईल, आणि इतरांना पण सांगेल की त्यांनी पण ॲडमिशन घ्यावं या स्कूलमध्ये। धन्यवाद तुषार सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आपलं मनपूर्वक आभार। थँक्यू। धन्यवाद।